दिनांक 26 मे 2021 रोजी खग्रास चंद्रग्रहण असून अनेकांनी मला प्रश्न विचारला की गुरुजी हे ग्रहण पाळायचं का नाही, आणि त्याकरता मी आजचा विशेष भाग करत आहे. वास्तविक हे ग्रहण भारतात दिसणार जरी असलं तरी ते भारताच्या अतिपूर्वेकडच्या ईशान्य भागात दिसणार आहे. उर्वरित भारतात ते कोठेही दिसणार नाही. त्यामुळे पुणे मुंबई अर्थात महाराष्ट्र किंवा अर्थातच ईशान्य पूर्वेकडचा भारत सोडून कोणीही या ग्रहणाचे वेद आदी नियम पाळायची गरज नाही. त्यानुसार हे ग्रहण आशिया खंडातल्या पूर्वेकडील प्रदेशात ईशान्य भारत ओरिसा पुरी भुवनेश्वर कटक बालासोर पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जलपाईगुडी सिलीगुडी संपूर्ण अंदमान निकोबार ही बेट आसाम मिझोराम मेघालय नागालँड अरुणाचल प्रदेश मणिपूर इत्यादी प्रदेशात खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. उर्वरित भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही. पुणे मुंबई अर्थात महाराष्ट्रामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे कोणीही ग्रहणादी नियम पाळायची गरज नाही. मी ज्या गावांची नावं सांगितली त्या गावांमध्ये कोणी राहत असेल तुमचे पाहुणे रावळे किंवा अन्य कोणी तर त्यांनीच ते फक्त पाळायचंय, आपण पाळायचं नाही. भारतातून जे ग्रहण दिसणार आहे त्या भागातून ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य दिसणार नाहीये, फक्त ग्रहणाचा मोक्ष दिसणार आहे. त्याच्या त्याच्या गावच्या सूर्यास्तानुसार मोक्षापर्यंत त्या त्या लोकांना ग्रहण पाहता येईल. महाराष्ट्रात ग्रहण पाळायची गरज नाही. त्यामुळं अतिरिक्त काही माहिती देण्याची मला गरज वाटत नाही. अनेक गर्भवती स्त्रिया वारंवार मेसेजद्वारे आणि फोनद्वारे विचारतात की 26 तारखेचं ग्रहण आम्ही पाळायला पाहिजे का. तर 26 मेचे ग्रहण भारतात जरी दिसणार असलं तरी महाराष्ट्रात ते दिसणार नाही. पूर्व ईशान्येकडील भारत वगळता कोणालाही ते दिसणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मंडळींनी काहीही टेन्शन घ्यायचं गरज नाही. ग्रहणादी वेदादी नियम पाळायचे नाही. गर्भवती स्त्रियांनाही काही वेद वगैरे पाळायचे नाहीत. तर या पद्धतीने चंद्रग्रहणाची तुम्हाला मी माहिती सांगितली आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात देखील काही ग्रहण असतील तर त्याची सुद्धा माहिती 2-3 दिवस मी आधी सांगेन. त्यामुळे महिनाभर आधीपासूनच बरेच लोक रिक्वेस्ट टाकतात की ग्रहणाबद्दल माहिती सांगा. काळजी करू नका. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे तुमच्या कल्याणासाठी वाहिलेलं असं यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुक पेज आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती देण्याचं काम तुमच्या घरातला तुमचा मोठा भाऊ जसा असतो तुमचा वडील जसा असतो त्या पद्धतीने मी करतोय. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या कोणत्याही प्रश्नाला तुमच्या समस्येला उत्तर मी द्यायचा प्रयत्न करीन. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, टेन्शन घेऊ नका. आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही करा आणि आणखीन 10 लोकांना सांगा, कारण हे पुण्यकर्म आहे. याच्यामुळे लोकांच्या मनातल्या चुकीच्या गैरसमज गोष्टी या दूर होतील, धर्मभावना जागृत होईल. केवळ आनंद म्हणून धर्मभावना म्हणून तुम्ही हा चॅनल इतरांनाही सबस्क्राईब करायला जरूर सांगा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. आपले 4 लाखपेक्षा जास्ती सबस्क्रायबर युट्यूब आणि फेसबुक दोन्हीकडे झालेले आहेत. आता आपलं टार्गेट आहे 5 लाख, मग आहे 10 लाख. असो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.